सामान्य अजित दादा पवार साहब। सन्मान्य महोदय, महाराष्ट्र विधानसभेचे सन्मान्य अध्यक्ष म्हणून आमचे मित्र आणि एकेकाळीचे सहकारी सन्मान्य राहुल नार्वेकर साहेबांची निवड झाल्याबद्दल माझ्या वतीनं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी राहुल नार्वेकर जींचं मनापासून अभिनंदन करतो। त्यांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या कारकिर्दीला आणि पुढच्या वाटचालीला देखील मी मनापासून शुभेच्छा देतो। माझ्या आधी मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं, उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं, ही गोष्ट खरी आहे की महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाला एक गौरवशाली अशा प्रकारची परंपरा आहे आणि आतापर्यंत सर्वच सन्मान्य अध्यक्षांनी सदस्यांना न्याय देण्याचं, आपल्या कामातून सभागृहाचा गौरव वाढवण्याचं काम केलेलं उभ्या महाराष्ट्राने पाहिलंय। आज नव्यानं निवड झालेल्या सन्मान्य राहुल नार्वेकर साहेबांच्याकडनं देखील सभागृहाचं कामकाज अतिशय प्रभावी अशा प्रकारचं होईल, सर्वांना न्याय मिळेल आणि महाराष्ट्राच्या विकासाची चाकं गतिमान होतील अशी आमची सभागृहाची, राज्यातल्या जनतेची अपेक्षा आहे। महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षाच्या नामावलीत मगाशी ती नामावली सगळी वाचली, मी पुन्हा रिपीट करत नाही, परंतु सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष आज सन्माननीय राहुल नार्वेकर साहेबांचं नाव जोडलं गेलं हा खूप मोठा सन्मान आहे, खूप मोठा गौरव आहे आणि तितकीच मोठी अध्यक्ष महोदय ती जबाबदारी आहे। महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांच्या नावावर नजर टाकली तर अनेक दिग्गजांनी इथलं नेतृत्व त्या ठिकाणी केलंय। आत्ता देखील सभागृहामध्ये आपण जर बघितलं तर माजी अध्यक्ष म्हणून दिलीप वळसे पाटील साहेब इथं आहेत, हरिभाऊ बागडे साहेब आहेत, इथं नाना पटोलेजी आहेत। नाही म्हटलं तरी मधल्या काळामध्ये नाना पटोलेंनी राजीनामा दिल्यानंतर उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ साहेबांना देखील 1.25 वर्ष प्रभारी अध्यक्ष म्हणून कामाची संधी मिळाली आणि आदिवासी समाजातला एक हा सुपुत्र त्यांनी पण त्यांच्या परीनं अतिशय चांगल्या प्रकारे त्या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि त्याबद्दल मी आज सभागृहामध्ये हजर असणाऱ्या सर्वच माजी अध्यक्षांचा आणि नरहरी झिरवाळ साहेबांचा देखील आभार व्यक्त करतो, त्यांना देखील धन्यवाद देतो। राजकीय जीवनामध्ये चढ उतार असतात हे सर्वांनीच त्या ठिकाणी पाहिलेलं। एकंदरीतच आपण जर पाहिलं तर ह्या सभागृहामध्ये सर्वांनी कामकाज निष्पक्षपणे त्या ठिकाणी चाललं पाहिजे, सभागृहाच्या कामकाजावर एक स्वतंत्र अशा प्रकारची छाप पडली पाहिजे, सभागृहातल्या सदस्यांना न्याय देण्याचा, अभ्यासपूर्ण चर्चांना माध्यमातून लोकहिताचे कायदे करण्याचा त्याचा उल्लेख आता देवेंद्रजींनी आपल्या भाषणामध्ये केला आणि राज्याच्या विकासाचा गाडा खऱ्या अर्थाने पुढे नेण्याचा प्रयत्न या सगळ्याच अध्यक्षांनी आजपर्यंत केलेला आहे। राहुलजी नार्वेकर साहेब, तुमच्याकडनं देखील तीच अपेक्षा सर्वांची आहे, अतिशय उत्तम पद्धतीनं ते काम तुम्ही पार पाडाल असं आम्हाला आजपर्यंतच्या अनुभवावरून वाटतंय। महाराष्ट्राचे विधानसभेचे नवनियुक्त अध्यक्ष म्हणून तुमच्या रूपानं एक तरुण अभ्यासू व्यक्तिमत्व अध्यक्ष म्हणून सभागृहाला मिळालेलं आहे, एक सहकारी आणि वरच्या सभागृहातलं एक, माझ्या माहितीप्रमाणे वरच्या एक सभागृह तुम्ही 6 वर्षाचं पाहिलं, खालचं सभागृह अर्धी टर्म तुम्ही इथली विधानसभेची त्या ठिकाणी पाहिली, दीड टर्म तुम्हाला विधान परिषदेचा आणि विधानसभेचा अनुभव आहे। मी तुम्हाला अतिशय जवळनं पाहिलेलं एक, ज्याचा उल्लेख झाला, आपले वडील हे मुंबईत अपक्ष नगरसेवक म्हणून मतदारसंघातनं कुलाब्याच्या परिसरातनं निवडून आलेले, आज तुमचे भाऊ आणि वहिनी आजही नगरसेवक आहेत, राजकीय आणि सार्वजनिक जीवनाची पार्श्वभूमी लाभलेलं तुमचं व्यक्तिमत्व आहे, तुम्ही हुशार आहात, मेहनती आहात, अभ्यास करण्याची, प्रश्न समजून घेण्याची तुमची क्षमता आहे, विशेष म्हणजे इंग्रजी, मराठी, हिंदी या तिन्ही भाषांवर तुमचं प्रभुत्व आहे आणि ते सगळ्यांनी अत्यंत संयमी अशा प्रकारचं तुमचं नेतृत्व आहे। राहुल नार्वेकर साहेब हे पूर्वी शिवसेनेमध्ये होते आणि त्यावेळेस
मला कानावर आलेलं होतं की आदित्य ठाकरेंचे एक जवळचे सहकारी म्हणून आदित्य ठाकरेंच्या बरोबर तुम्ही काम केलं, लॉर्ड च्या बाबतीतले कायद्याचं बरंच ज्ञान तुम्ही त्या ठिकाणी आदित्य ठाकरेंना देण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही देखील अशा लोकांच्यावर लक्ष ठेवून असतो आणि त्याच्यामुळं ज्यावेळेस तुम्हाला शिवसेनेमध्ये काम करण्याची संधी मिळाली नंतर मला मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार पाहिजे होता, अतिशय अभ्यासू सुशिक्षित पाहिजे होता. त्यावेळेस मी तुम्हाला विनंती केली, ती विनंती तुम्ही मान्य केली, मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून मुख्यमंत्री महोदय त्यांची आम्ही उमेदवारी जाहीर केली. दुर्दैवाने नरेंद्र मोदी साहेबांची जबरदस्त लाट असल्यामुळे मी म्हणणारे पराभूत झाले, त्याच्यामध्ये आमचाही उमेदवार राहुल नार्वेकरांच्या रूपाने पराभूत त्या ठिकाणी झाले. पण आपले अध्यक्ष फार हुशार, त्यांनी मला सांगितलं मी उमेदवार होईल परंतु जर मला अपयश आलं तर मला सदस्य कुठेतरी केलं गेलं पाहिजे आणि त्यांनी आमच्याकडनं मग विधान परिषदेचं सदस्यपद त्यांना त्या ठिकाणी मिळालं आणि त्यांनी ते चांगलं काम केलं. म्हणजे प्रवक्ता शिवसेनेचे प्रवक्ते म्हणून त्यांनी उत्तम काम केलं, राष्ट्रवादीचे प्रवक्ते म्हणून देखील उत्तम त्या ठिकाणी काम केलं आणि त्याच्यामुळे विधानसभेचे अध्यक्ष म्हणून देखील तुम्ही उत्तम काम कराल त्याबद्दल माझ्या मनामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. हे सगळं होत असताना एकंदरीतच तुम्ही इथपर्यंत पोहोचला. भाजपमध्ये आल्यानंतर एका गोष्टीचं मला मनापासूनचं कौतुक आहे, राहुल नार्वेकर साहेब कुठल्याही पक्षामध्ये गेले तर त्या पक्षाच्या नेतृत्वाच्या इतके जवळ जातात. म्हणजे आदित्य ठाकरेंना त्यांनी एकदम आपलंसं करून टाकलं, नंतर आमच्यात आल्यावर मला आपलंसं करून टाकलं, आता तिकडे गेल्यावर देवेंद्रजींना आपलंसं करून टाकलं. हाईगाई कुठली ठेवली नाही, आता शिंदे साहेब तुम्हाला आपलंसं करून घ्या नाही तर काही खरं नाही तुमचं. मग कारण तुम्ही अध्यक्ष महोदय खर तर भाजपमधल्या जुन्या जाणत्या नेते कार्यकर्त्यांच्या साठी देखील एक आश्चर्यकारक बाब आहे आणि त्याच्यामध्ये अनेक वर्ष बरेच जण काम करतायत परंतु जे तुम्हाला कुणालाही जमलं नाही, मुनगंटीवार साहेब, शेलार साहेब, महाजन साहेब, ते आमच्या राहुल नार्वेकर साहेबांनी 3 वर्षामध्ये करून दाखवलं, हा प्रश्न निश्चितपणे एक कौतुकाचा आहे भाजपच्या अनेकांच्या मनात. मी तुम्हाला सुचवलं होतं, मी सुचवलं होतं तुम्हाला की त्यांना अध्यक्ष करा म्हणून, हा विचारावा म्हणूनच त्यांनी आठवण करून दिली. म्हणलं काय बडबड 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 करायची, तिथं बसून करावी, किती तास, किती मिनिट, किती सेकंद, किती वर्ष सगळं सांगू द्या. मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु एकंदरीतच राहुल नार्वेकर साहेब आज विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवडून आलेत. त्यांच्या माग त्यांचा अभ्यास, त्यांची मेहनती वृत्ती, योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची त्यांची क्षमता आणि त्याच्यामुळं एकंदरीतच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार म्हणून पण वरच्या सभागृहात चांगलं काम केलं, त्याबद्दल त्यांचा गौरव देखील झाला, ज्याचा उल्लेख पुरस्काराच्या रूपाने आता उपमुख्यमंत्री महोदयांनी केला. सन्माननीय राहुल नार्वेकर साहेबांना अतिशय चांगल्या प्रकारे संसदीय कामकाजाची, नियमाची, कायद्याची उत्तम प्रकारची जाण आहे आणि ते कायद्याचे अभ्यासक आहेत, त्याच्यामुळे आपल्याला अलीकडच्या काळात दिलीप वळसे पाटलांच्या नंतर खऱ्या अर्थाने कायद्याची जाण असणारे अध्यक्ष राहुल कायद्याचं शिक्षण आहे का कायद्याचं रे बाबा. तर त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय आज ते नियम कायदे पाळण्याच्या पलीकडे जाऊन सभागृहामध्ये त्यांच्याबद्दल अपेक्षा राहणार आहे. विधानसभा अध्यक्षांनी संसदीय नियम कायद्याचं पालन करत असताना दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदस्यांच्या उपस्थितीत केलेल्या प्रश्नांच्याकडे संवेदनशीलपणे आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून बघण्याची आणि ती सोडवण्याची मदत करण्याची गरज ही अपेक्षा नवीन अध्यक्ष निश्चितपणे पूर्ण करतील अशा प्रकारचा विश्वास सभागृहातल्या सर्व बाजूच्या सन्माननीय सदस्यांच्याकडनं मी व्यक्त करतो. सन्माननीय राहुल नार्वेकर साहेबांच्या बद्दल सांगायचं म्हटलं तर
आता ज्याचा उल्लेख झाला आमचे विधान परिषदेचे सभापति सन्माननीय रामराजे नाईक निंबाळकर साहेबांचे ते जावई, त्यामुळे आमचे इथे जावईच आहेत। आजपर्यंत आम्ही जावई हट्ट पुरवत आलेलो आहे, यापुढे जावयाचा जावयांनी आमचा हट्ट पुरवायचा हे लक्षामध्ये ठेवा। परतफेड करावी लागेल कारण सासरच्या पक्षावर अन्याय होणार नाही याची काळजी कृपा करून राहुल नार्वेकर साहेब आपण त्या ठिकाणी घ्या। आधी त्याच्यामध्ये जुन्या मित्रांच्याकडे बघतीलच, त्याच्याबद्दल दुमतच नाही। त्याच्यामध्ये महाराष्ट्र विधानसभा आणि विधान परिषदेचे म्हणजे एकीकडे जावई आणि एकीकडे सासरे असं एकाच वेळेस होण्याची पहिलीच वेळ, त्याबद्दल मी नार्वेकर कुटुंबियांचं पण आणि निंबाळकर कुटुंबियांचं पण या निमित्तानं अभिनंदन करतोय। एकंदरीतच काम करत असताना खूप काही गोष्टी राहुल नार्वेकर साहेबांच्या निवडीबद्दल त्यांचं अभिनंदन करत असताना त्यांचा राजकीय निर्णय क्षमतेचं देखील कौतुक करतो, कारण भाजपमधल्या अनेक जुन्या जाणत्या निष्ठावान मान्यवरांना संधी हुकल्याबद्दल मला निश्चित आश्चर्य वाटतंय। परंतु वर्ष 2014 पर्यंत नरेंद्र मोदी साहेबांची सूत्र हाती घेईपर्यंत भाजपच्या सत्तेत येण्याची दूरपर्यंत तसं बघितलं तर शक्यता नव्हती। त्यापूर्वी त्यांनी अनेक दशकं भाजप पार्टीमध्ये काम केले, पक्षासाठी अनेक समोर बसणाऱ्यांनी भिंती रंगवल्यात, पोस्टर लावलेत, खूप काही त्या ठिकाणी केलं, आंदोलनं केली, निष्ठावान कार्यकर्ते मंडळी म्हणून त्यांना ओळखलं जातं। परंतु मी जेव्हा या सभागृहामध्ये समोरच्या बाजूला पाहतो, तिकडं असताना पण पाहायचो, इकडं असताना देखील पाहतोय, तेव्हा मूळची भाजपचे मान्यवर कमी आणि आमच्याकडनं गेलेलीच मान्यवर समोर जास्त पाहायला त्या ठिकाणी मिळतात। तिकडं बसलेल्या आमच्या मंडळींना बघून मला मूळ भाजपच्या मंडळींचं खरं तर वाईट वाटतं की आज समोर भाजपच्या बाजूला पदावर बसलेले बहुतांशी मान्यवर आमच्याकडं पलीकडे गेलेली मंडळी तिथल्या मूळ मान्यवरांना बाजूला सारून तिथं पदावर बसलेले आहेत। पहिली लाईनच तुम्ही जर बघितली तरी देखील तुमच्या लक्षामध्ये येईल, गणेश नाईक साहेब, बाबनराव पाचपोते साहेब, राधाकृष्ण विखे पाटील साहेब, असे उदय आणि उपमुख्यमंत्री तुमच्या मागचा तर दीपक केसरकर, काय चांगला प्रवक्ता आता झालाय। म्हणजे त्यावेळेस आम्ही शिकवलेलं कुठं वाया गेलं नाही। गमतीचा भाग जाऊ दे, परंतु एकंदरीतच अशा प्रकारचं चित्र आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतं। आज सन्माननीय खरं तर राहुल नार्वेकर साहेबांचं यथोचित अभिनंदन करत असताना आत्ताचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी पण काही भूमिका मांडली आणि नंतर जयंतरावांनी त्यांना आठवण केली की आजच्या ऐवजी ते उद्या जास्त करून बोला, परंतु त्यांना काही राहवलं नाही। आपण जर पाहिलं तर अनेक मान्यवर हे एकेकाळी अतिशय कट्टर अशा पद्धतीचं काम करणारे पण थोडेसे नाराज आहेत। ज्यावेळेस आम्हाला म्हणजे आम्ही पण सगळेजण देवेंद्र फडणवीस साहेब ज्यावेळेस टी व्हीला बोलत होते आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आता मुख्यमंत्री पदाची जबाबदारी एकनाथराव शिंदे घेतील, असा पिनड्रॉप सायलेंस झाला, कितीतरी भाजपची रडायलाच लागली, धडा 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 धडा, कुणाला काही कळेनाच काय, म्हणजे सगळ्या महाराष्ट्रालाच तो शॉक होता। नाही गिरीश तर अजून त्याचं रडणं बंदच होईना, ते फेटा बांधायला दिलं तर तो फेटा सोडतो आणि डोळ्याला पाणी डोळ्याचं पाणी पुसण्याकरता तो तसं सारखं करतोय। खऱ्या अर्थाने त्याला इतकं वाईट वाटले पण आता काय करता, मग तेच मी ते काहीतरी म्हणतात म्हणूनच। तर त्याच्यामुळं अध्यक्ष महोदय, एकंदरीतच हे सगळं कामकाज करत असताना मला एवढंच ह्या निमित्तानं सांगायचं आहे, खरं आम्हाला एक वेगळी अपेक्षा होती की सभागृहामध्ये सगळं बघत असताना आज कुणी काही म्हटलं तरी सगळ्यांच्या मनामध्ये धाकधूक 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 आहेच। आज भाजपचे 105 आमदार, खरंच तुम्ही तुमच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून विचारा की बाबा आपल्याला समाधान झालंय का हे जे काही घडलंय त्याच्यात। नाही दादा
दादा तुम्ही बाकडे वाजू नका, तुमचं मंत्रीपद येईल का नाही सांगता येत नाही, त्याच्यामुळे कुठं आता बाकडं वाजवत आहे. आणि आमच्या शिवसेनेतनं पण गेलेले 40-39 आहेत, आता किती लोकांना मंत्रीपद मिळणार आहेत, सगळ्यांना वाटतंय मिळेल मिळेल मिळेल, परंतु आता मला सांगता येत नाही काय होईल ते. परंतु माझे एकनाथराव शिंदे आपण एकत्रपणे काम केलेलं आहे, कशामुळे घडलं काय घडलं खरं तर तुम्ही नुसतं माझ्या कानात सांगितलं असताना अजित जरा उद्धवजींना सांग की आता मला द्या 2.5 वर्ष झालीत, तर मी सांगून आम्हीच तुम्हाला तिथं बसवलं असतं, काय प्रॉब्लेमच आला नसता, काहीच प्रॉब्लेम आला नसता. आदित्य काय प्रॉब्लेम आला नसता ना, बरं जाऊ द्या, उद्या बोलूया आपण ह्या विषयावर. आत्ता जास्त मी काही बोलत नाही कारण आजचा आनंदाचा दिवस आहे. आमचे राहुल नार्वेकर साहेब तिथं विधानसभेचे अध्यक्ष म्हणून बसलेले आहेत, तुमच्याकडनं पुन्हा खूप काही अपेक्षा आहेत, तुम्ही उत्तम पद्धतीचं काम कराल, तुम्हाला अनुभव पण खूप आहे, तुमच्या पुढच्या वाटचालीच्या करता देखील मी मनपूर्वक आपल्याला हार्दिक शुभेच्छा देतो. उद्याच्या एकंदरीतच कामकाजाच्या दृष्टिकोनातनं तुम्हाला उपाध्यक्ष म्हणून नरहरी झिरवाळ साहेबांची पण चांगली साथ मिळेल अशा प्रकारची खात्री देखील मी ह्या निमित्तानं देतो. आणि आपल्या राज्याची असणारी गौरवशाली परंपरा जतन करण्याच्या करता, ती शाबूत राखण्याच्या करता, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जो आमचा शेतकरी असेल, शेतमजूर असेल, दीनदलित असेल, आमचा आदिवासी असेल, बिगर आदिवासी असेल, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याच्या करता, त्यांच्याकरता चांगले कायदे करण्याच्या करता हे कायदे मंडळ ज्यावेळेस काम करणार आहे त्यावेळेस त्याच्यामध्ये तुमची स्वतःची भूमिका अतिशय उत्तम प्रकारची राहील, दैदिप्यमान अशा प्रकारची तुमची कारकीर्द राहील याबद्दलची खात्री अध्यक्ष महोदय इथं व्यक्त करतो. पुन्हा आपलं मनपूर्वक अभिनंदन करतो. माझे 2 शब्द संपले. सुरत ते गुवाहाटी, मुंबई ते दिल्ली, कुणाच्या हाती येणार सत्तेची किल्ली, सत्ता नाट्याची प्रत्येक घडामोड सर्वात आधी फक्त न्यूज 18 लोकमतवर.